श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत विभागीय निवड मंडळामार्फत नियुक्त सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक अधिव्यक्ता यांच्या प्रलंबित वेतनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. थकित वेतन मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून असे झाल्यास या आंदोलनाचा परिणाम येथील रुग्णसेवेवर होणार आहे. तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेल्या सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक अधिव्यक्ता व बंदस्त्रित सहाय्यक प्राध्यापक यांचे डिसेंबर 2020 पासून ते आज तगायत वेतन थकित आहे. तसेच ऑक्टोबर नोव्हेंबर 2020चे वेतन फेब्रुवारी 2021 मध्ये मिळाले. या संदर्भात झालेल्या बैठकांमधून असे समजते की प्रशासकीय कार्यालयाने आर्थिक वर्ष 2021-22 साठी कंत्राटी 10 साठी मागणीच केली नसल्या कारणाने पुढील वेतन वेळेवर मिळणे अनिश्चित आहे. प्रशासकीय कार्यालयात वेळोवेळी विचारणा केली असता प्रलंबित वेतनाबाबत कुठलेही ठोस उत्तर मिळत नाही. असे असून सुद्धा कोरोना महामारीमध्ये सर्व डीएसबी व बंदपत्रित सहाय्यक प्राध्यापक प्रामाणिकपणे काम करीत आहे, पण आता सर्वांची बचत संपल्याने त्यांच्या पुढे परिवाराच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. आपणास सूचित करण्यात येते की दिनांक 25/3/2021 पर्यंत थकित वेतन न मिळाल्यास नाईलाजास्त आम्ही सर्व तात्पुरत्या नियुक्तीच्या सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक अधिव्यक्ता व बंद त्रित सहाय्यक प्राध्यापक दिनांक 26/3/2021 पासून काम बंद आंदोलन करू व त्यामुळे जर रुग्णसेवेत अडथळा निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी महाविद्यालय प्रशासकीय कार्यालय जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला. डॉक्टर चव्हाण सहाय्यक प्राध्यापक हिरे मेडिकल कॉलेज होय आणि सगळे 21 जे सहाय्यक प्राध्यापक आहेत जे हिरे मेडिकलमध्ये काम करत आहेत त्यांच्या त्यांच्या थ्रू इकडे निवेदन द्यायला आलं होतं की आमचा जो डिसेंबरपासून ते आतापर्यंतचा आजतक आहे जो पगार भेटलेला नाही तो मिळण्यात यावा. आम्ही जेव्हा वारंवार जेव्हा त्यांच्याकडे मागणी केली तर असंच कळतं की फंड आलेला नाही. जर फंड आलेला नसेल तर घरदार कसं चालवावा, उदरनिर्वाह कसा चालवावा, ही मोठी गोष्ट आमचं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर पडला आहे. आता करोनामध्ये सगळेच आधीच्या वेवमध्येही खूप सारं काम केलं आहे, आताही कंटिन्यूअस आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. तर आमचा जो आहे तो हक्क आहे की जो आम्ही काम केलं आहे त्याचा मोबदला दिला गेला पाहिजे. तर जे फंड आहे तो लवकर पारित व्हावा आणि आम्हाला लवकरात लवकर तो आमचं सॅलरी मिळावी हीच आमची मागणी होती. तसंच आम्ही आमच्या अधिष्ठातांनाही पत्र दिलेलं आहे आणि तेच पत्र आम्ही कलेक्टर साहेबांनाही दिलं आहे. तर कलेक्टर साहेबांनी त्यांनी म्हटले आहे की काही पुढील काही दिवसामध्ये आम्ही तुमची मागणी पूर्ण करू असं, पण तोपर्यंत ते लवकरात लवकर करण्यात यावं हीच आमची विनंती होती.